पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी उपसा पंप बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे शहरात रविवारी 11 जून आणि सोमवारी 12 जून या 2 दिवसात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असं आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलंय. बालिंगा शिंगणापूर या ठिकाणी गेल्या 2 दिवसात पाणी पातळी 1754 फुटावर होती. ज्या ठिकाणी 1760 फूट आवश्यक आहे त्या ठिकाणचे पाणी उपसा पंपिंग स्टेशन बंद ठेवण्यात आलंय. जलसंपदा विभागाकडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आलंय, मात्र पाणी पातळी पूर्ववत होण्यासाठी 24 तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 दिवस शहरात पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचंही पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.